नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत मनीष लेआउट मध्ये असलेल्या स्वावलंबी नगर मध्ये भीषण अपघात घडला असून घराच्या वरांड्यात खेळणाऱ्या 1.5 वर्षाचा मुलाचा घराजवळील विहिरीत बुडून मृत्यू झालाय. माहिती मिळताच पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केलाय. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मुलाचे वडील आशिष डोनारकर हे स्वावलंबी नगर येथील हनुमान मंदिराजवळ राहतात. ते एका खासगी कंपनीत काम करतात. घटनेच्या दिवशी दुपारी आशिष कामावर गेले होते तर त्यांची पत्नी घरात कामात व्यस्त होती. त्याचवेळी 1.5 वर्षांचा रुद्रांश घरात खेळत होता. घराच्या खालच्या भागात वरांडा आहे. वरांड्याच्या एका कोपऱ्यात एक विहीर आहे. तिला जाळी लागली आहे. खेळता खेळता रुद्रांश विहिरीजवळ पोहोचला आणि याच दरम्यान त्याने एक चप्पल विहिरीत टाकली. कुतूहलाने त्याने विहिरीत डोकावले असता विहिरीत पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही वेळाने आई शुद्धीवर आली आणि त्यांनी आजूबाजूच्या परिसरात मुलाचा शोध घेतला असता तो कुठेही दिसला नाही. विहिरीजवळ पाहिले असता त्यांना चप्पल दिसली आणि रुद्रांशचा मृतदेहही विहिरीत तरंगताना दिसला. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली आणि पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास करत आहेत.